कळंबोलीमधून. कळंबोली या ठिकाणी मुसळधार पावसामुळे पटरीवर पाणी साचलेलं आहे. कोकणातून येणाऱ्या गाड्या या ठिकाणी अडकल्याचं कळतं. या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. सध्या मेंगलोर एक्सप्रेस गाडी ही मुंबईला येताना अडकलेली आहे. प्रवासी गाडीतून उतरून आता चालू लागल्यात नाही. तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. कळंबोलीतली ही दृश्य आहे. कळंबोलीमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसामुळे पटरीवर पाणी साचलंय, त्यामुळे कोकणातून येणाऱ्या गाड्या अडकलेल्या आहेत. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी स्वाती नाईक फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. स्वाती, कळंबोलीमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि त्याचा फटका आता रेल्वे सेवेला देखील बसू लागलाय, काय अधिक माहिती मिळते? नक्कीच, रायगड भागामध्ये जोरदार पाऊस आहे. पनवेलमध्ये सकाळपासून पावसाचा जोर वाढला होता, त्यामुळे पनवेल शहर असेल या भागाला देखील फटका पडला होता. नाल्यांमधून पाणी बाहेर रस्त्यावर साचलेले आहे. त्याचप्रमाणे रेल्वे रुळालाही याचा फटका बसल्याचं दिसून येत आहे. कोकणातून ज्या गाड्या आहेत त्या मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या होत्या. रेल्वे रुळावर पाणी असल्यामुळे काही काळ इथे या रेल थांबलेली आहे. जी लोकल हे एक्सप्रेस आहे ती थांबवण्यात आलेली आहे, कारण रेल्वे रुळावरचं पाणी काढण्याचं काम इकडे कर्मचारी करत आहेत. आणि त्यानंतर मग पुढे जी एक्सप्रेस थांबवलेली आहे त्यानंतरच ती पुढे जाणार आहे. नक्कीच, धन्यवाद स्वाती तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. आपण पाहतोय कळंबोलीतली ही दृश्य आहेत. मुसळधार पावसामुळे पटरीवर पाणी साचलंय. कोकणातून येणाऱ्या गाड्या या ठिकाणी अडकल्यात. तर सध्या मेंगलोर एक्सप्रेस गाडी मुंबईला येताना अडकल्याचं पाहायला मिळत आहे.